त्यानंतर आम्ही गाडीनं एका ठिकाणी गेलो, ज्या बेटावरच आतल्या बाजूला गेलो, त्याचं नाव होतं त्या जागेचं असिलो डी ला पास, हे स्पॅनिश शब्द आहे, त्याचा अर्थ आहे निस्सीम शांतता. त्या निस्सीम शांततेचा मध्ये आणि गुढ आणण्यासाठी कासो मंडळी तर होतीच, पण ते सोडून, हा मध्ये असलेला आपला एक गाईड आहे, ते सोडून तिथं आम्हाला अशा काही गुहा सापडल्या की या कधीतरी त्या आदिमानवानं हजारो वर्षापूर्वी तिथे केल्या असाव्या असं वाटतं या गुहा. आणि समुद्री चाचे मंडळी जी आहे त्या गुहांचा उपयोग सोनं बिनं लुटलेलं लपून ठेवायला करायची, असा एक तिथं अगम्य. तुम्ही जर का सुरेशचंद्र नाडकर्णींचं पृथ्वीवर माणूस उपरा हे पुस्तक वाचलं असं तर अशा अगम्य शिल्पाकृती कधी केल्यात माहित नाही, अंदाजे काळ 10,000 वर्षापूर्वीचा असेल, असे काही आम्हाला शिल्पापैकी एक शिल्प तिथं बघायला मिळालं. तुम्हाला ईस्टर आयलंड माहित असेल तर ईस्टर आयलंड हे या पॅसिफिक मध्येच आहे आणि गॅलापागोस पासून साधारण 2,500 किलोमीटर दक्षिणेला आहे, तर त्या तिथं आपल्याला अशी शिल्प बघायला मिळतात. त्यातलं एक शिल्प आम्हाला इथंही बघायला मिळालं, का केलं काय आपल्याला काहीच कल्पना नाही. तर त्या बेटावर आम्ही पुन्हा समुद्राच्या काठी आलो, बेटाच्या इग्वाना ट्रेल म्हणून तिथं बोर्ड होता आणि त्याच्या पलीकडं लगेचच हे सगळे जे दिसत आहे त्या अक्षरशः शेकड्यामध्ये इग्वाना पहुडलेले होते, अक्षरशः आराम करत होते. असा एक विचित्र दिसणारा इग्वाना. त्या इग्वानाचं वैशिष्ट्य असं आहे की हा मरीन इग्वाना आहे, मगाशी दाखवलेला एक लँड इग्वाना होता. या इग्वानाचं वैशिष्ट्य असं आहे की हे शाकाहारी प्राणी असतात, ते फक्त समुद्राच्या खडकांवर जे बुरशीसाठी किंवा लायकेन वाढतं त्या लायकेन खाऊन जगणारे प्राणी आहेत. आणि हे जे प्राणी आहे हे समुद्राच्या पाण्यावरचे हे सगळं जगतात खातात, त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये क्षार खूप साठतात आणि क्षाराचं उत्सर्जन करण्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये डोळ्याच्या मध्ये बरोबर एक ग्रंथी असते, त्या ग्रंथीमध्ये ते मीठ घेऊन साठतं आणि ते मीठ ते मन्नांना फिसकारून म्हणा किंवा शिंक पारल्यासारखं ओरडून ते मीठ ते टाकून देत असतात. आणि धोक्याचा इशारा म्हणूनही ते एकदा माणूस जवळ आला किंवा दुसरा एखादा धोक्याचा एक प्राणी त्यांना वाटला तर ते धोका सांगायला सुद्धा त्याचा वापर तसं करतात किंवा आपल्या अंगावर तो मिठाचा शिडकावा होऊ शकतो. पण समुद्र केंद्र अतिशय सुंदर आहे, म्हणजे विषुववृत्ताची बेटं म्हणल्यावर आपल्याला डोळ्यासमोर येतात ती अंदमानची बेटं, मॉरिशसची बेटं, तर अंदमान निकोबारची बेटं किती सुंदर आहेत. अक्षरशः दाट जंगल असतं, निळा निळा समुद्र किनारा असतो, निळवर आकाश असतं, रंगीबेरंगी मासे असतात, पण इथं त्याच्याबरोबर उलटी परिस्थिती आहे. वृक्ष किनारे होते आणि पाणी मात्र छान निळं होतं, इतकं स्वच्छ पाणी, जिथं लगून तयार झालेली होती. बाहेरचा समुद्र किती खवळलेला असला तरी लगून जी तयार झालेली असतात ना, तर त्या तळ्यामध्ये धाग बुडले का जमिनीवर ठेवले वाटावं असं आपल्याला कळत नाही, इतकं पाण्याची ती स्वच्छ पाणी दिसतं. म्हणजे आपल्या मेघालयमध्ये जी डॉकी नदी आहे, त्या डॉकी नदीमध्ये जहाज नाही मोठी तिथं अशा दिसतात, तसं तिथं आम्हाला अनुभव आला, कारण प्रदूषण काहीच नाही आहे तिथं. या जहाजावर सुद्धा बघा तुम्ही सील मासे येऊन पडलेले आहेत, महाकाय सील आहे ते, आणि वर पेलिकन सारखा एक पक्षी पण बसलेला आहे. आता गॅलापागोस पेंग्विन इथं समोर दिसतोय तुम्हाला, पेंग्विन तिथं आले कसे, तर मगाशी जे तुम्हाला मी दाखवलं की नास्काच्या एक खंदकासारखी एक तिथं लाईन भूकवचावर तयार झालेली आहे पॅसिफिकच्या तळाशी, आणि त्या लाईन मधनं गार पाणी अँटार्क्टिकचं नेहमी गरम पाण्याकडे किंवा इक्वेटर इक्वेटरकडे विषुववृत्ताकडे प्रवास करत असत, आणि त्या पाण्याबरोबर थंड पाण्याच्या प्रभावावर हे कधी काळी हे पेंग्विन तिथं येऊन बसले आणि मग ते राहिले आले ते तिथं झाले. आजही गॅलापागोसचं तापमान हे 20 ते 22 डिग्री पेक्षा जास्त कधीही जात नाही आणि तिथं हे पेंग्विन आजही सुखानं व्यवस्थित नांदतात. धोक्याखाली धोक्यामध्ये आलेत ते, परंतु तरी अजून सुखानं नांदत आहेत. तसेच इथं काही बघण्याच्या जाती आहेत. इथं हे बुबी नावाचा पक्षी आहे बघा, हा बुबी पण फार छान आहे पक्षी, त्याला बुबी का म्हणतात, फ्रिगेट नावाचा पक्षी आहे, फ्रिगेट का म्हणतात हे पण मी तुम्हाला नंतर सांगेन. हा ब्राऊन पेलिकन म्हणतो आपण त्याला, हा जो पेलिकन पक्षी आहे किंवा पाण कोळी आहे हा अगदी साधारण 5-5.5 फूट उंची आपल्या उंची एवढा असतो आणि हे मोबाईल मधून घेतलेले फोटो आहेत. आपण त्याच्या जवळ गेलो तरी ते काहीही करत नाहीत, कारण त्यांना माणूस हा धोकादायक प्राणी आहे हेच माहित नाहीये. हा मधला जो पक्षी दिसतोय हा एक मास्क बुबी आहे, मास्क सध्या कोरोनामुळे मास्क लोण सगळीकडे पसरलेलं आहे आणि त्याची गरज पण आहे, महत्व पण आहे, तसा हा मास्क बुबी आहे. हे बाकीचे लावा गल वगैरे असे काही पक्षी आहेत, हा शिकाट्या पक्षी आहे. इकडे हा जो फ्रिगेट आहे बर्ड, तर तोही मी तुम्हाला नंतर सांगणार आहे त्याची माहिती. आता आपण वळूया त्या चिमण्यासारख्या पक्ष्यांच्या, तुम्ही या चिमण्या बघा, तुम्ही वेगळ्या रंगाच्या आहेत पण चोची त्यांच्या बघा, चोचीवर लक्ष ठेवा, त्याचं महत्व मी नंतर तुम्हाला शेवटी सांगेन. ह्याची चोच मुनियासारखी आहे, ह्याची चोच एखाद्या फ्लॅकेचर सारखी आहे, ह्याची चोच एक वाकलेली आहे थोडीशी,
हे चोची कशा आहेत अशा, या चोची बघा, ह्या ज्या चोची आहेत ह्या चोचीला, प्रत्येक चोचीला त्याचा त्याचा आहारानुसार ती चोच डेव्हलप झाली आहे. की ज्या चोची या डार्विनच्या चिमण्यांच्या चोची असं म्हटलं जातं. आता हा केंदळासारख्या वनस्पतीवर मॅनग्रोव जर वाढणार आहे, मॅनग्रोवची फळं साधारण बिट्ट्यासारखी फळं असतात टणक, तर ती फोडायला याची चोच कशी विकसित झाली ते बघा. हा पक्षी कॅक्टसवर बसलेला आहे, म्हणजे निवडुंगाच्या निवडुंगाच्या आत जी बुरशी वाढते त्या बुरशी खाण्यासाठी त्याची चोच कशी विकसित झाली बघा. तर अशा ज्या चोची आहेत ना, या चोचीचं महत्व त्यामध्ये असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जवळ डार्विनच्या 20-25 चिमण्या तिथं जाती आहेत, वेगळ्या बेटावर विकसित झालेल्या, त्यापैकी 17-18 प्रकार मला तिथं रेकॉर्ड करायला मिळाले, फोटो काढायला मिळाले. ह्या कॅक्टस फिंच आहे, हे तिथलं कबुतराची वेगळी जात तिथं तयार झालेली. हा फ्लाइटलेस कॉर्मोरन, म्हणजे ज्या पान कावळ्याला आपल्याकडे चांगले मोठे पंख असतात पण इथल्या पंख तरी खुरटे पंख आहे, त्याला फारसं उडताच येत नाही. का तर त्याला समुद्रात डुबकी मारली की आहार मिळतोय, काठावर येऊन परत विश्रांती घ्यायची एवढंच काम असतं, त्यामुळे त्याला आहारासाठी संघर्ष नाही कोणाशी. त्यामुळे त्याचे पंख खाण्यासाठी कोण प्राणी नाही, शत्रू नाही कोण. त्यामुळे पंखाची जे मूळ कारण आहे आहारासाठी आणि भय आलं तर उडून जाण्यासाठी, हे कारणच तिथं नसल्यामुळं त्याचे पंख पण खुरटलेले आहेत. यालाच म्हणतात उत्क्रांती, की ज्याचा वापर नाही ते अवयव आपाप खुरटे होत जातात किंवा नष्ट होतात. आता हा फ्लाय केचर तिथला, हे फिंचेसचे प्रकार. गॅलापागोस मध्ये डार्विनने ज्या काही चिमण्या उडकल्या ते चिमण्याचे स्पेसिफिक घेऊन गेलेत, त्याचं गमतीशीर गोष्टी नंतर सांगतो मी तुम्हाला, परंतु पुस्तकातही मी लिहिलेल्या आहेत त्या. पण या फिंचेसच्या चोची बघा तुम्ही फक्त. मॉकिंग बर्ड, त्या चोची ज्या आहेत ना, त्या आता व्हेजिटेरियन फिंच ह्या पिवळ्या फुलाजवळ बसलेल्या आहेत. पिवळ्या फुलाबद्दल एक रहस्य सांगतो, गॅलापागोस बेटावर ज्या वनस्पती आहेत त्यांना पिवळीच फुलं येतात. उलटा अर्थ असा की पिवळे फुलं येणारी या वनस्पती आहेत तेवढ्याच तिथं तग धरून राहिलेले आहेत. का तर पिवळा रंग ओळखणारे पिवळाच रंग फक्त ओळखू शकतात असे कीटक तिथं विकसित झालेले आहेत. भुंग्यासारखे जे कीटक आहेत त्यांना इन्फ्रारेड विजन असते, पण त्यातले सगळेच कीटक तिथं आलेले नाही. फक्त पिवळ्या रंगाच्या वनस्पतीचं पोलिनेशन होतं आणि ते पोलिनेशन फलन झालं की मग त्या वनस्पतींचा वंश तिथं वाढतो. म्हणून तिथं पिवळ्या वनस्पतींची पिवळ्या फुलं असलेल्या वनस्पती तिथं आपल्याला मेजॉरिटीमध्ये दिसतात. आता लोकांनी काही कल्टिवेट करून तिथं लावलेली झाडं आहेत, नो डाऊट, म्हणजे त्यांना गार्डन मधली सगळ्या आपली जातीची काही झाडं तिथल्या मॅचेस मिळतात. आता लावायला बंदी केली त्यांनी कळल्यानंतर, पण दरम्यानच्या काही काळात 100-150 वर्षामध्ये काही लोकांनी लावलेली आहेत. तिथं काही अशी बदकाचे प्रकार मायग्रेटिंग बर्ड सापडतात. समुद्राखाली आपल्याला जसे अंदमानमध्ये किंवा मॉरिशसमध्ये आपण खाली डुबक्या मारून स्नॉर्केलिंग करतो आणि काही काही वेगवेगळ्या प्रकारचे आपण खालचे प्रवाळाची बेटं म्हणतो आपण तशी बघतो, तर तशी तिथं बघायला मिळतात आपल्याला. छानपैकी आम्ही पण तिथं स्नॉर्केलिंग केलं, अगदी मोजक्याच ठिकाणी करायची तिथं परवानगी आहे. आणि सकाळी 6 ते 6 एवढीच फिरायची वेळ असती आणि गाईडशिवाय आपण कुठंही फिरू शकत नाही. 10 ते 12 जणांच्या एका समूहाला एक गाईड असा तिथला नियम आहे. त्याशिवाय तुम्हाला गॅलापागोसमध्ये प्रवेशच मिळते. गॅलापागोसमध्ये म्हणजे इक्वेडोर देशांना तुम्हाला पुढे जाताच येत नाही आपल्याला. तर आम्ही तिथल्या सर्वात मोठ्या किंवा 5 बेटाचा एकत्र झालेल्या बेट नंतर अशा समूहाच्या इसाबेला बेटावर आलो. इसाबेला ही स्पेनची राजकन्या होती, तर इसाबेला बेटावर आम्ही आलो. 3रा दिवस आमचा तसा होता. त्या इसाबेला बेटावर आम्ही आल्यानंतर मुद्दाम तुम्हाला हा नकाशा दाखवतो त्या बेटांचा, हे विषुववृत्त गेलेलं आहे आणि 1 ज्वालामुखी 2 ज्वालामुखी 3रा 4था आणि 5वा अशी 5 ज्वालामुखींची 5 स्वतंत्र बेटं उदयाला आली. पण ती बेटं वाढता 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 एकमेकाच्या इतक्या जवळ आली की एकमेकाच्या मध्ये ती मिसळून गेली आणि त्या सगळ्याचे मिळून हे इसाबेला बेट तयार झालं. पण प्रत्येक ज्वालामुखीच्या भोवती जे जंगल छोटे छोटे वाढलेलं आहे त्या जंगलामध्ये वेगवेगळ्या जातीच्या चिमण्या आजही आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या जातीच्या कासवांची तिथं वाढ झालेली आहे. आणि तिथं गमतीशीर भाग असा आहे की आम्ही गेलो त्याच्या अगोदरही एक ज्वालामुखी या शेरो अजून नावाचा ज्वालामुखी तिथं फुटलेला होता की जो रात्रीच्या वेळी तिथून दिसू शकतो. आम्ही उतरलो तर या बॅरिंगटनच्या या भागामध्ये, तिथून हे अंतर केवळ 30 ते 40 किलोमीटरचं आहे. बोटीतनं पण आपल्याला तो ज्वालामुखी दिसू शकतो आणि तो फुटल्यामुळं आम्ही गेलो त्याच्या अगोदरच्या महिनापर्यंत ते बेट पूर्णपणे प्रवाशांना पर्यटकांना बंदी केलेली होती. त्या बेटावर आम्ही पण असंच बोटीतनं काही काही गोष्टी बघितल्या. गमतीशीर गोष्ट अशी, माझ्या हातातला मोठा कॅमेरा बघून ते त्या बेटावरती जे अशी क्युरिओ शॉप्स असतात, हॉटेल्स असतात, त्यातला एक मुलगा धावत आला माझ्याकडं आणि
त्यांना ते कॅमेरामध्येही विचारलं आणि नंतर त्याला ज्यावेळी कळलं की मी भारतातून आलोय तर तो म्हणला मी भारतातून येणाऱ्या पहिल्याच व्यक्तीशी बोलतोय म्हणला भारताबद्दल मला खूप आदर आहे आणि भारतामध्ये माझ्या वडिलांना पण आदर होता. त्याचे वडील जे होते ते जोसेफ गार्टिलो म्हणून होते तर त्यांनी या बेटावर 48 वर्ष काम केलं आणि 48 वर्षामध्ये त्यांच्या अनुभवावर त्यांनी काही स्टोरीज तिथल्या लिहिल्या त्याचं इंग्रजी भाषांतर मला त्यांना आणून दिलं. मी पण माझं कास्त पुस्तक त्याला दिलं पण त्यांना मुद्दाम त्यांना आवर्जून मला ते भेट म्हणून दिलं. माझं कासवाचं भेट हे जे पुस्तक लिहिलं मी त्यावेळी तर त्या पुस्तक लिहिताना मला या पुस्तकाचा खूप उपयोग झाला. तर हे असा तिथं आपल्याला जीवसृष्टी दिसते कॅमेऱ्यातनं जी दिसतं तर ते अगम्य असतं. हे बघा हे पक्षी बघा आता या कॅमेऱ्यातनं मी काढलेला फोटो हा निळा रंग त्याचा कसा पेंट केल्यासारखा दिसतोय. बघा निळ्या पायाचे बुबी आहेत एकूण 3 प्रकारचे बुबी तिथं सापडतात मास बुबी रार तांबड्या पायाची बुबी आणि ब्ल्यू म्हणजे निळ्या पायाची बुबी. हा बुबीचा अर्थ काय माहितीये बुबीचा खरा अर्थ आहे तो मूर्ख म्हणून आहे. बुबीचा अर्थ मूर्ख. मूर्ख का म्हणतात त्याला तर हा अगदी आपल्या अंगखांद्यावर येतो खेळतो त्याला माहित नाही आपण मारू शकतो म्हणून म्हणून त्याला मूर्ख म्हणतात. तिथे सुद्धा मला हे पेंग्विन दिसले. सील तर भरपूर सील होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला तिथले फ्लेमिंगो दिसले. तिथं समुद्रामध्ये क्षारता इतकी प्रचंड आहे त्या क्षाराच्यावर जी गोगलगाईसारख्या जाती वाढतात श्रीम्स वाढतात ते श्रीम सुद्धा गुलाबी असतात म्हणजे त्याच्यामध्ये कॅरोटीन नावाचा एक कण असतो रंग कण की जो कॅरोटीन त्या श्रीमना काही त्रास देत नाही पण श्रीमच्या शरीराच्या मसलमध्ये राहतो. ते श्रीम हे फ्लेमिंगो खातात. त्या फ्लेमिंगोंनाही ते बाहेर टाकता येत नाहीत पचत तर अजिबात नाहीत. मग काय करायचं तर ते असले पंखामध्ये आणि मानेवर आणि चोचीमध्ये ते डिपॉझिट होऊन बसत रंग कारण गाजराचा रंग आहे हा तर कॅरोटीन म्हणतात त्याला तर तो डिपॉझिट होऊन बसतो. आपल्याकडेही फ्लेमिंग असतात पण एवढे गुलाबी कधी नसतात आणि अगदी जवळून आम्हाला एक फोटो काढता आले. तिथले आयबीस किंवा तिथले चमते पुनबिल जे असतात ना तेही असेच गुलाबी असतं. हा लाहा गल नावाचा पक्षी हा फक्त रात्री उडतो आणि शिकार करतो मैलोनमैल समुद्रात जात असतो. त्या इसाबेला बेटांवर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आदिवास आम्ही बघितले. त्यातला हा जो आदिवास आहे ना तो हा विचित्र आहे. ही ऍक्च्युली ज्वालामुखीची पडलेली राखेतनं खडक झालेली आहे. अंदाजे काळ 10 लाख वर्षाचा असेल. या 10 लाख वर्षामध्ये वर पडलेली लाख नुकत्याच झालेल्या स्फोटामुळे पडलेली होती. आता ही तुम्हाला राख वाटेल पण ज्यावेळी आम्ही तिथं पायवाट जी काढली होती त्या पायवाटीनं जायला लागलो त्यावेळी आम्हाला फिस्कारल्याचे असे आवाज यायला लागले. तर फिस्कारत कोण होतं तर इथं सगळे बसलेले हे इग्वाना होते. हे इग्वान आहे त्यांच्या नाकातून आमच्या अंगावर फवारे सोडत होते. हे सगळे इग्वान आहे काही करत नाही आपल्याला त्रास देत नाही पण वाटतो मात्र डायनोसॉरच्या कुळातला म्हणजे भीतीदायक वाटतो. तुम्हाला इथं मोजता पण येणार नाही किती इग्वान आहेत 1, 2, 3, 20, 22 इग्वाना एका फोटोमध्ये आहेत. त्याचे एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. हे बघा असे त्या राखेचे माती दिसते तुम्हाला खडक सगळे तर त्या खडकामध्ये हे सगळे असे इग्वाना पसरलेले असतात. त्यात एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे बघतात मध्ये फिस्करतात त्यांच्या अंगावर छोटे छोटे सरडे असतात त्याला लावा सरडे म्हणतो तर ते असतात. ते बघा त्यांच्या डोक्यावर सरडा आहे. ठीक आहे त्यांची पिल्लं नाही आहेत ते दुसरे आहेत. ते मीठ खायला येतात त्यांच्या डोक्यावर किंवा बुरशी वाढलेली असतात ते खाते. अतिशय विचित्र कुरूप दिसणारा प्राणी आहे पण सजीव सृष्टीमधला एक मोठं स्थान त्यांना उत्क्रांतीमधलं पटकावलेलं आहे. कितीतरी हजारो लाखो नाही पटेल असतात. आणि तुम्हाला जाता आणखी एक गोष्ट सांगतो. एल निनो आणि ला निनो हे शब्द तुम्ही ऐकले असतील. हे शब्द जे आहेत ना त्याचा अर्थ असा आहे की दर 4 वर्षांनी साधारणपणे ही लाट एक आपल्याकडे येते आणि समुद्रामध्ये पॅसिफिक मध्ये सुरू होते ती लाट. आणि ती लाट जी येते ती लाट ही सजीवसृष्टीचं प्रचंड नुकसान करते. का तर ती तापमान वाढवते 4 ते 5 डिग्रीनं तापमान वाढतं आणि हे जे इग्वान आहेत तिथे जे सील वाढणारे आहेत या सीलचं प्रमाण 90% ते मरतात. म्हणजे 90% सील मरून जातात 90% इग्वान मरून जातात. का मरतात तर त्यांचं खाद्य काय असतं तर हे समुद्री शैवाल असतं आणि समुद्री शैवाल जर का 4-5 डिग्रीनं तापमान समुद्राच्या पाण्यात वाढलं तर मरून जातं. तिथं भरती आल्यासारखं होतं आणि भरती आलं तर सूर्याची किरण तिथं खालपर्यंत पोहोचत नाही आणि ते शैवाल मेलं की शैवाल हे सजीव सृष्टीचं सायकल जे आहे ती सायकलची सुरुवात ही नेहमी त्या शैवालात होती. ब्ल्यू अल्गी आपण जी म्हणतो ना तशा अल्गी तिथं असतात
आणि त्या अलगीतून सजीवांची सृष्टी होती, निर्मिती होती, चक्र सुरू होतं. त्याच्यावर बेडकासारखे प्राणी असतात, टॅडपोल असतात, मासे असतात, त्या माशांवर बेडकांवर जगणारे इतर सरीसृप असतात, त्या यांच्यावर जगणारे इतर प्राणी असतात, आणि मग शेवटी त्याचा कळसात द्या म्हणजे माणूस किंवा वाघासारखे शिकारी प्राणी जे असतात तर ते त्याचा कळसात द्या असतात. असे काही आम्हाला तिथं सजीवसृष्टीचे फार छान छान आम्हाला अनुभव आले. आणि ती गाईड सुद्धा नंतर दाखवतो तुम्हाला मी, त्याचे काही व्हिडिओ मी काढलेले आहेत, आवर्जून व्हिडिओ तुम्हाला दाखवायला म्हणून काढलेले आहेत. पेंग्विन पक्षी बघा, हा प्रचंड लाटांचा आवाज असतो त्यामुळे आपल्याला दिसत नाही. हा बघा पेंग्विन, छोटासा पेंग्विन तिथं बसलेला आहे, उंची साधारण 10 इंचाची असते. आपल्या पाण्यात कधी आम्ही स्नॉर्केलिंग करताना माझ्या दोन पायात दोन सील, अख्खा मोठा सील कधी गेला मला कळलं नाही. पेंग्विन तर अक्षरशः अंगाखालच्या उघड्या मारत होते. गॅनेट सारखे पक्षी जे असतात, जे मागाशी मी तुम्हाला दाखवलं बुबी, तर ते सुद्धा फार सुंदर स्विफ्टली पळतात. खेकड्यांचे काही प्रकार मी बघितले मागाशी तुम्हाला सांगितलं, त्यात आता वेळ फारसा घालवत नाही. ते सरडे, लाव्हा सरडे म्हणतो आपण, तिथं काही प्रकार मिळतात. समुद्राचे अनेक जलचर आपल्याला तिथे बघायला मिळतात, हजारो शेकडो प्राणी तिथे आहेत. फक्त गॅलापागोसचे स्पेशल म्हणजे हा पक्षी आहे बघा, हा बुबी मानेला त्याच्या फुगा असतो, तो का फुगा असेल नंतर दाखवतो तुम्हाला. त्या इसाबेला बेटावर सुद्धा एक टॉर्टॉइस ब्रीडिंग सेंटर आहे, म्हणजे चार्ल्स डार्विन फाउंडेशनच हे त्यांचं सब सेंटर आहे. तिथं अतिशय सुरेख तिथं काही माहिती आपल्याला मिळती, आणि कासवांच्या काही जाती तिथं संवर्धन करायला आणलेल्या आहेत. आता या कासवाची पाठ बघा कशी झालेली आहे का, तर हे ज्या बेटावर विकसित झालेलं कासव आहे त्या बेटावर उंच उंच झाडणाऱ्या काही वनस्पती आहेत, कॅक्टस सारखे काही वनस्पती असतात की ज्याच्यावरचा खाद्य त्याला जे मिळतं ते खायला म्हणून त्याचं मानही उंच झाली आणि शिल्डही असं सॅडल शेप झालेलं. तिथं त्यांनी लिहिलंय की या कासवांच्या अंड्यांना कोणाकोणाचे धोके आहेत, तर मानव ज्यावेळी तिथं गेला त्यानंतर तिथं मुंगी गेली, मानव गेल्यानंतर तिथं कुत्री गेली, तिथं डुकरं गेली, बैल गेले, तिथं काही जनावरं गेली म्हणजे आपले शेळ्या मेंढ्या गेल्या, आणि त्या उंदीर गेले. त्याच्याबद्दल तिथं उंदीर नव्हते आणि त्यांनी त्यांच्या अंड्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. एक गमतीशीर एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तिथं पिंटा म्हणून एक बेट आहे, ते पिंटा बेटावर एका जातीचं कासव वाढत होतं खूप, आणि साधारण 1850 सालापर्यंत ते रेकॉर्ड खूप होत होतं. 1850 पासून 1950 सालापर्यंत लक्षात यायला आपल्याला 100 वर्ष लागली शास्त्रज्ञांना, की तिथं जी पिंटा बेटावर जी कासव दिसतात ती सगळी ऍडल्ट आहेत आणि कमीत कमी 100 वय आहे त्यांचं. म्हणजे गेल्या 1850 नंतर तिथं कासवीनी त्या अंडी घालणंच बंद केलेलं आहे. असं का असावं? ज्या वेळेला शोध निबंध प्रसिद्ध झाले त्यावेळी शास्त्रज्ञांची तोंड ही तोंडामध्ये बोट गेली एवढं त्यांना आश्चर्य वाटलं. का असं? तर त्यांच्या असं लक्षात आलं की 1850 सालानंतर माणसाचा वावर तिथं झाला, मग तिथं मुंग्या गेल्या, उंदीर गेले, आणि त्या मुंग्या आणि उंदरांनी त्यांची अंडी घातलेली जी जमिनीत पुरलेली अंडी असतात कासवाची ती कुरतडायला सुरुवात केली, आणि अंड्यातनं एकही कासव जन्माला येत असं झालं. मग पुढची गंमत तर आणि मोठी आहे की 1915-20 सालापर्यंत कासवींनी अंडी घालण्याचा कंटाळा आला असं नाही, जाणीवपूर्वक अंडी घालणं सोडून दिलं. त्यामुळे त्या बेटावरची कासव आजही 100 वर्षापेक्षा जास्त जगणारी आहे. मग ह्याच्यावर उपाय काय? त्यांना अंडी घालायला परत शिकवायचं कसं? त्यांच्यातला जो बेसिक इन्स्टिंक्ट असतो, आपण आता अंडी घालावी, आपला वंश हा पुढे वाढला पाहिजे, हे इन्स्टिंक्ट आणायला काय करावं? शेवटी त्या कासवांवरचे बघितलं तर सगळे तिथले माद्या मरून गेलं, त्या फक्त नरच होते. मग त्यातल्या 2-4 नरांना त्यांनी पकडून या इसाबेला बेटावर आणलं, आणि इतर मादी नरांशी, मादी माद्यांशी, इतर जातीच्या कासवांची माद्यांशी त्यांचा संबंध घडून आणला, तरी त्या कासवांच्या फक्त पिल्लं झाली नाहीत. मग त्यांनी त्याच जातीची, त्याच उपजातीची जी कासवी आहेत ती कुठे जगामध्ये इथली कासव लोकांनी नेली ती, आणि अनेक म्युझियम मध्ये आहेत. आपल्या भारतातही गॅलापागोसमधून आणलेली कासव काही ठिकाणी सापडतात, आढळतात, म्युझियम मध्ये आहेत, झू मध्ये आहेत. तर अशा त्यांना सॅन फ्रान्सिस्कोच्या झू मध्ये एक या जातीची कासवी, पिंटा आयलंड वरची, पिंटा बेटावरची जी कासवीची मादी आहे ती सापडली. मग त्या मादीला त्यांनी इकडं आणलं, ती कदाचित बाकी तर विसरलं असेल इन्स्टिंक्ट, पण त्या मादीशी संबंध आणल्यानंतर त्या कासवीनं अंडी घालायला सुरुवात केली. हे जे महाकासव असतात ती अंडी पण 200-300-400 घालतात, 80-100 अंडी एका खड्ड्यात, अशी 5-5-6-6 खड्डे ते पुरून करून ते करतात, आणि त्या अंड्यातनं हळूहळू पिल्लं बाहेर यायला लागली,
आणि तो प्रयोग त्यांचा 1980-90 सालामध्ये यशस्वी झाला. आणि 80 सालापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ गेल्या 30-40 वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त या जातीची नर आणि मादी कासव आता परत त्या पिंट्या बेटावर त्यांनी सोडलेली आहे आणि सुखाने जगत आहे. म्हणजे बघा तुम्ही ज्या बेटामध्ये ज्या भागामध्ये 3 लाखापेक्षा कासव 1900 सालापर्यंत होती त्याची हत्या इतकी निर्घृण झाली की चार्ल्स डार्विन सेंटर 1964 साली सुरू झालं त्यावेळी 3000 पेक्षा कमी कासव तिथे उरलेली होती. आज तिथं जवळजवळ 30,000 पेक्षा जास्त कासव आज नांदतात. म्हणजे या कॉन्झर्वेशनचं मंडळींचं खरोखर आपण हॅट्स ऑफ किंवा आपण सॅल्यूट करायला पाहिजे, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. संशोधनानं डाटा अनालिसिस करून महत्व सगळ्या जगाला सांगून त्याचं संवर्धन करून आज त्याची फळं आपण भोगतोय. आता ही कासव का जगायची दगवायची? कासव काही नुसती त्याच्या मांसासाठी दगवायची नाही. आपल्याकडे कसं धार्मिक दृष्ट्या आपण सगळ्या गोष्टी करतो. आपल्या देवळाच्या दारामध्ये जसं शंकराच्या दारामध्ये नेहमी नंदी सापडतो तसं विष्णूच्या दारामध्ये नेहमी कासव असतं. का कासव असतं? या कासवाचं ज्यावेळी पुस्तक लिहायच्या अगोदर मी मुद्दामून काही धार्मिक कारणाचा ज्यावेळी अभ्यास करायला लागलो त्यावेळेला ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेमध्ये कासवांचे कुर्म अवतारांचे काही श्लोक आहेत. त्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय ते मी पुस्तकात मुद्दाम आवर्जून लिहिलेलं आहे की कासवांच्या देवाच्या दारात असण्याचं स्थान काय धार्मिकच आहे. कारण ते कासवाचं संवर्धन करावं धार्मिकतेचं म्हणून आहे. का कारण असावं? तर ज्ञानेश्वरांनी 3 कारणं त्याची दिलेली आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. त्यातलं पहिलं कारण असं आहे की कासव हे नेहमी खाली आडवं सरपटत जात असतं. तसं मी तुझ्या गाभाऱ्यात देवा सरपटत आडवा पडून नतमस्तक होऊन येतोय आणि माझे जे षडरिपू आहेत ते सगळे माझ्या अंगामध्ये आतमध्ये ठेवून देणार, त्यांना बाहेर मी व्यक्त करणार नाही. षडरिपू म्हणजे कासवाचे 4 पाय, तोंड म्हणजे मान आणि मागचं शेपूट, हे सगळं ते आत घेऊ शकतं. ज्यावेळी त्याला धोका उत्पन्न होतो त्यावेळी ते ढालीमध्ये आत घेऊ शकतं. हे एक महत्वाचं कारण ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. दुसरं कारण अतिशय महत्वाचं ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की त्यासाठी ज्ञानेश्वरांना तर 1,00,000 वेळा नमस्कार केला तरी अपुरा पडेल. ज्ञानेश्वरीने एक असं कारण सांगितलं की कासवाची मादी अंडी घालती आणि समुद्रात निघून जाते किंवा जमिनीवर निघून जाते आणि परत त्या अंड्याकडे येत नाही. त्या अंड्यात येणारा पिल्लू स्वतःच्या सामर्थ्याने आतून अंड फोडतं, बाहेर येतं. बाहेर जमिनीवर आल्यानंतर त्याच्यातली 80% कासवाची पिल्लं मेलेली असतात. जमिनीतनं समुद्रापर्यंत येतोपर्यंत त्याच्यातली उरलेली आणि 10% मरतात. म्हणजे 100 कासवाच्या अंड्यातली 10 किंवा 5 पिल्लंच कशीबशी जगू शकतात आणि ती पिल्लं जी जगतात ती सगळी स्वसामर्थ्यावर जगतात. त्यांना कासवी काहीही करत नाही, काही मदत करत नाही. असं का? तर ज्ञानेश्वर असं सांगतात की ती समुद्रातून कासवी स्वतःच्या पिल्लांना दुरून लक्ष ठेवून असते. म्हणजे याचा अर्थ देवा कासवाची पिल्ल आई जशी पिल्लांवर म्हणजे आमच्यावर लक्ष दुरून ठेवतीये, न बोलता, न दर्शन देता, न मदत करता दर्शन दे आमचं जे संगोपन करते तसा तू आमचं संगोपन कर देवा, असं ते कासव देवाच्या दाराच्या बाहेर उभारून देवाला विनवत असत. अशा अनेक मी गोष्टी लिहिलेल्या आहेत मुद्दाम पुस्तकात त्या अंगाने तुला. दुसरी गंमत म्हणजे या बेटावर आम्हाला समजली की ही कासव आहेत, या कासवाची अंडी जी आहेत ती अंडी घालताना कासवामध्ये नर मादी हा भाग नसतो. कासवी ठरवते की किती नर आणि किती मादी करायची. म्हणजे ज्या अंडी सुरुवातीला जी घालती आणि त्याच्यावर भरपूर विष्ठा टाकते ती जी विष्ठा ही गरम बराच वेळ राहते आणि कासवाचा गर्भ ज्यावेळी आकाराला येत असतो त्यावेळेला त्यातले जे पुरुष शुक्रपेशी असतात त्या शुक्रपेशीमधल्या पुरुष पेशी ज्या असतात त्या पेशी या गरम वातावरणात जास्त वेळ टक धरतात आणि त्याच वेळेला त्याचं फलन करतात. त्यामुळं ज्या खड्ड्यामध्ये अंड्यावरती गरम विष्ठा आपली टाकून ठेवती आणि नंतर माती टाकती त्यात मधनं जन्माला येणारी कासव ही सगळी पुरुष कासव असतात आणि ज्याच्यावर फक्त युरिन पास करते आणि मग माती टाकते तिथं लवकर थंडता येते आणि तिथं सगळी फिमेल कासव किंवा मादी कासव जन्माला येतात. आता हे का अजूनही कोडं आहे पण ह्याचा उपयोग शास्त्रज्ञांनी असा केला की ज्या वेळेला कासवी या बेटांवरची अंडी घालायला समुद्र किनाऱ्यावर जातात साधारण 3 महिने समुद्र किनाऱ्यावर जायला त्यांना लागतात आणि याला 3 महिने म्हणजे 6 महिने त्यांचे जातात. तर 3 महिन्यामध्ये ज्यावेळी ती खाली उतरत असते त्यावेळी त्याच्या मागोवारे शास्त्रज्ञ असतात आणि हे शास्त्रज्ञ त्यांनी अंडी घातली की ती अंडी व्यवस्थित आहे त्या अलाइनमेंट मध्ये आहे त्या 3 डायमेन्शनल याच्यामध्ये ती उचलतात आणि ती त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये आणतात आणि मेजॉरिटी कासव ही मादी तयार करतात मुद्दाम थंड हवेमध्ये ठेवून आणि काही मोजकीत कासव पुरुष कासव तयार करतात. म्हणजे त्यांना कॉन्झर्वेशनसाठी जास्तीत जास्त
कासवाची पिल्लं तयार व्हावीत म्हणूनही त्यांची सगळी धडपड असते. अशा अनेक मनोरंजक आणि शास्त्रीय गोष्टी मी मुद्दाम या पुस्तकात अंतर्भूत केलेल्या आहेत. आता या भागाला सगळ्याला थेटपणे अशा मी एकूण जिथं 5 दिवससाठी जाणाऱ्याचा 1 दिवस म्हणजे 1 आठवडा इथं काढला, त्याच्यावरचे काही धोके ते पण आम्हाला लक्षात आले. त्या धोक्यासाठी तिथल्या शासनानं आंतरराष्ट्रीय एनजीओच्या दबावानं मदतीनं अनेक गोष्टी त्यांनी मदत संवर्धनासाठी केलेल्या आहेत, त्या पण आम्हाला बघायला मिळाल्या. तर तिथं जे नॉन नेटिव्ह म्हणजे इंट्रोड्यूस केलेले बाहेरनं जे माणसामुळे आलेले जे आहेत प्राणी, त्यांच्यामुळे खूप धोके तिथे निर्माण झाले. त्यामुळे आजही तिथं आपल्याला न्यायला कुठलीही वनस्पती, कुठलाही प्राणी, कुठलंही सेंद्रिय गोष्ट अलाउड नाही. आज आपण तिथं जातो त्यावेळी आपल्याला अक्षरशः अंग हलवत जावं लागतं, कपडे हात हलवत जावं लागतं आणि हात हलवतच परत यावं लागतं. जे काय लपून आणायचं ते आपल्या मेंदूमध्ये लपून आणा किंवा आपल्या कॅमेऱ्यात लपून आणा. काही इंट्रोड्यूस प्लांट्स पण तिथं नंतर सापडलेले आहेत, ती पण नष्ट करायचं काही काम चाललेलं आहे. ह्युमन पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या तिथं भरभर वाढत होती. 1950 सालानंतर 60 सालानंतर लोकसंख्येवरही तिथं मर्यादा आहे. टुरिझम जो आहे तो सुद्धा 20 ते 25 हजार लोकांनाच फक्त तिथं वर्षभरात अलाउड केलं जातं. फीस एवढी प्रचंड ठेवली की फार कमी लोक तिथं जातात. तरी देखील तिथं ऱ्हास थोडा थोडा सुरू आहे. एल निनो वगैरे आपल्याला माहिती मगाशी मी सांगितलं तसे अनेक गोष्टी तिथं नैसर्गिक गोष्टी ऱ्हास करणार आहेत. ज्वालामुखीचा एकदा स्फोट झाला की त्या बेटावरची 90% जीवसृष्टी नष्ट होती आणि परत ते जन्माला येते, तो पण नैसर्गिक कारण तिथलं आहे. तिथं आम्ही एका ठिकाणी एका ज्वालामुखीच्या विवरापाशी गेलो. अर्थात ते जागृत नव्हतं, कारण जागृत विवरा जायला आपल्या परवानगीच नसते. सांताक्रूज बेटावर लॉस जेमलोस नावाचा एक ज्वालामुखीचा विवर आहे. याचा अर्थ जुळी विवर, एक शेजारीच विवर आहे, 2 विवर आहेत आणि त्याच्या मधून खालून टनेल्स आहेत. ज्वालामुखीचा रस ज्यावेळी जातो तर ते पास करणारे काही टनेल्स आहेत, तर ते टनेलसाठी आम्ही ते बघून आलो. तिथं तिथले काही पक्षी प्राणी वेगळे आहेत. आम्ही ज्यावेळी रात्री ज्या ज्वालामुखीचा स्फोट झालेला होता जिथं ज्वाला दिसतात, तर तो 25 मेलाच त्याचा स्फोट झालेला होता आणि आम्ही जुलैमध्ये गेलो होतो तिथं. अशी काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला तिथं बघायला मिळाल्या. काही व्हिडिओ पण दाखवतो मी तुम्हाला आता. हे जे कासवाचं बेट आहे, या कासवाच्या बेटावरचं पुस्तक जे आहे, या अतिशय सुंदर पुस्तक राजवंत प्रकाशनानं काढलेलं आहे. बाबासाहेब पुरंदरे, डॉक्टर सदानंद बोरसे आणि मिलिंद जोशी, शिरीष चिटणीस, हे सगळी पुणे मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी, हे सगळे तिथं दिसतायत आपल्याला. आणि त्या कार्यक्रमाला आवर्जून फार मोठे दिग्गज होते. एशिया पॅसिफिकच्या युनेस्कोचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र शेंडे होते, कमिशनर आपले तिथले प्रमोद यादव होते, बाबासाहेब तर माझं स्लाइड शो बघायला आवर्जून आलेच होते, मिलिंद जोशी होते आणि अनिल औषध होते. अनेक माग प्रतिष्ठित व्यक्ती, जाणकार व्यक्ती आपल्याला दिसत आहेत. डॉक्टर शंतनू अभ्यंकर होता की ज्यांना डार्विन वर जास्त संशोधन केलेलं आहे, त्याच्यावरचं वर्तमानपत्रांनी त्याचं स्वागत खूप छान केलं होतं. अनेक ठिकाणी त्याची परीक्षण आलेली होती. असं एक गॅलापागोस बेट की ज्याच्यामध्ये डार्विननं काय नेमकं केलं त्याच्यावर मी काही वाक्य सांगतो आणि स्लाइड शो आपला समाप्त करतो. चार्ल्स डार्विननं 1832 ते 1835 दरम्यान काही हजारो स्पेसिमेन इथली गोळा केली. जगभराची केली होती त्यानं, पण ती स्पेसिमेन काही गोळा केली आणि ती जी गोळा केलेली स्पेसिमेन होती त्या स्पेसिमेनना सगळ्यांना त्यानं स्पेनमध्ये पाठवून दिलं होतं. ते स्पेनमध्ये पाठवून दिल्यानंतर त्यानं इंग्लंडमध्ये, स्पेनमध्ये नाही, इंग्लंडमध्ये पाठवून दिलं होतं. इंग्लंडमध्ये पाठवून दिल्यानंतर त्यानं ती सगळी रॉयल नॅचरल हिस्ट्री सोसायटी जी आहे तर तिथं त्यानं ती पाठवली. आता रॉयल नॅचरल हिस्ट्री सोसायटी जी आहे ती नेमकी काय सांगती, तर ती सांगती असं की जगामध्ये जे जे सजीव आहेत, जे जे निर्जीव पासून उत्क्रांतीवाद जो झालेला आहे, तर त्यातलं सगळं आमच्याकडं स्पेसिमेन स्वरूपामध्ये पाहिजे. तर ते काय नेमकं पाहिजे, तर ते जगभराच्या संशोधकांनी साठवण करायला दिलेल्या ज्या गोष्टी होत्या, तर त्या गोष्टी सगळ्या त्यांना त्या हव्या होत्या. तर त्याच्यावर निरीक्षण करायला त्यांनी काही हे पण केलेली होती, संशोधक मंडळी पण होती. तसा तिथं गोल्ड नावाचा, जॉन गोल्ड नावाचा एक पक्षी शास्त्रज्ञ होता आणि ज्या वेळेला त्यानं डार्विननं त्याची स्पेसिमेन तिथं आणून दिली, त्यानं जवळ 30 प्रकारचे पक्षी आणून दिले होते, तर त्या पक्ष्यांमध्ये त्यानं स्पेसिमेन त्यानं जे त्यावेळी आणून दिली त्या स्पेसिमेन मध्ये आठवडाभर जास्तीत जास्त लावलं असेल त्या जॉन गोल्डनं बघायला आणि आठवड्याभर डार्विनला परत निरोप पाठवला भेटायला ये म्हणून.
तो भेटायला गेला, तो म्हणला अरे तू काय आणलं तुला कल्पना आहे का? तर तो म्हणला डार्विन म्हणला नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? तर तो म्हणला तू संपूर्ण जगप्रवासाच्या शेवटी ज्या बेटांवर राहिला होतास त्या बेटावरची जी स्पेसिमेन आहे ती जगाला 90% स्पेसिमेन नवीन आहेत. तू 29 पक्षी आणलेले आहेत त्यापैकी 20 ते 21 जाती जगाला नवीन आहेत. तो पक्षीशास्त्रज्ञ होता त्यामुळे त्याचा कासवाचा अभ्यास केलेला नव्हता पण पक्ष्यांचा अभ्यास केला होता. तर तू मला ह्याच्याबद्दल जास्त माहिती सांग. डार्विनला त्यावेळी काहीही माहित नव्हतं, उत्क्रांती हा शब्दही माहित नव्हता. डार्विन परत गेला, त्यानं त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना बोलवलं, त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स केलेले वह्या आहेत ती टिपणं होती ती सगळी काढली. त्या टिपणांमधून त्यानं टिपणांच्या मधून त्यानं पूर्णपणे त्यानं हे केलं, अभ्यास केला त्याचा परत, आणि मग त्याचा शोध निबंध आला. त्याच्या लक्षात आलं की अरेच्चा हा जो अभ्यास आहे हा एक वेगळाच आहे, अनाकलनीय आहे. आणि ज्या ज्या बेटांवर निवडुंबासारखी फुलं दिसतात, ज्या ज्या बेटांवर निवडुंबासारखी फळं झाडं आहेत, ज्या बेटावर फक्त गवत आहे, ज्या बेटावर उंच उंच झाडं आहेत, त्या त्या बेटावरची कासवांची पाठी सुद्धा वेगळ्या झालेल्या आहेत, कासवांच्या माना वेगळ्या आहेत, पक्ष्यांच्या चोची वेगळ्या आहेत. आणि मग त्यानं संपूर्ण अभ्यास करायला जवळजवळ 10-15 वर्ष घेतली. 1832 सालापासून जवळजवळ 1850 सालापर्यंत त्याचा 1000 पानापेक्षा जास्त शोध निबंध ची अभ्यास झालेला होता. पण त्यानं ते प्रकाशित करायला त्याचा निष्कर्ष तो घाबरत होता. तो कोणाला घाबरत होता? तर तथाकालीन धर्म मार्तंडांना तो घाबरत होता. त्याला अशी भीती होती की आपला ते सॉक्रेटिस करतील, आपला तो ते गॅलिलिओ करतील, की ज्यांनी बायबलच्या विरुद्ध आवाज उठवला आणि त्यांचा शिरच्छेद नंतर करण्यात आला होता, अशी त्याला भीती होती. तो वाट बघत होता की केव्हा आपण हे जगाला सांगूया. माणूस हा माकडापासून झालेला आहे, माकडाच्या अगोदरपासून झालेला आहे, एका पेशीय प्राण्यापासून पूर्णपणे पूर्ण सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे. हा निष्कर्ष त्यानं 1835 सालापासूनच केलेला होता. पण त्याचं पुस्तक जगासमोर शोध निबंध यायला 1855 साल उजाडलं. का हा वेळ लागला? तर त्याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की त्याला पाठिंबा जगाचा मिळेल याची खात्री नव्हती. 1850 साली अशी गंमत झाली की त्याच्यासारखा जगप्रवास करणारा जो एक अनेक शास्त्रज्ञ होता त्याचं नाव आहे वॅलेस. तर तो जो वॅलेस होता तो वॅलेस असं सांगत होता की एका पेशीपासून नसेल कदाचित, परंतु सजीव हा उत्क्रांतीतून तयार झालेला आहे. हा काय बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे की इसवीसनापूर्वी काही वर्ष 2 ते 3 हप्त्यामध्ये सर्व सजीवसृष्टी या आकाशातल्या देवांना निर्माण केलेली आहे. या या मिनिटाला या या सेकंदाला पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर तसं काही झालेलं नाही. ही हजारो लाखो कोट्यावधी वर्षाचा हा कालावधी आहे असं त्या वॅलेसनं पण सांगितलं होतं. आणि त्या वॅलेसनं त्वचा जो शोध निबंध आहे तो नेमका तपासायला पाठवला, तो डार्विनला पाठवला, डार्विनकडे पाठवला. डार्विननं तो वाचला आणि म्हटलं अरे च्या मी हे जवळजवळ 10-15 वर्षापूर्वीच लिहिलेलं आहे. तरी पण त्यांनी दोन्ही शोध निबंध घेतले आणि ते रॉयल हिस्ट्री नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे पाठवले. त्यांच्या अनेक बैठका झाल्या, त्यांना दोघांनाही या दोघांनाही त्यांनी बोलून घेतलं, दोघांच्यातलेही मतं त्यांनी ऐकून घेतली. आणि मग 1855 साली असं जाहीर केलं की इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांतीवाद चा जनक हा चार्ल्स डार्विन आहे आणि त्याचा हा अभ्यास आहे. वॅलेसची मतही तीच आहेत, पण तू वॅलेसची मतं 10-11 वर्ष काढणं पण उशिराची आहेत. आणि गंमत अशी झाली की 1855 सालापासून या उत्क्रांतीवादामध्ये अनेक सुधारणा झाल्याही असतील, परंतु त्यामध्ये एकही खोड काढावी, एकही चूक सकावी असं सापडलेलं नाही. डार्विनचा नंतर न्यू डार्विनिझमचाही सिद्धांत आलेला आहे. 1950 सालापर्यंत त्यातल्या काही त्रुटी उणवा काही सापडल्या, परंतु आजही डार्विन यांची म्हणणं ही सिद्ध होतात आणि आजही त्यांना खोडून काढता आपल्याला येत नाहीत. हे डार्विनचं महत्व आहे. बायबलच्या विरोधी जाणं म्हणजे किती खळबळजनक असेल हे 1855 सालापासून 1895 सालापर्यंत जगानं अनुभवलं. जगामध्ये सर्वात जास्त प्रती बायबलच्या खालोखाल खपलेल्या आहेत तो हा ग्रंथ आहे. आणि हे दशकच नव्हे, शतकच नव्हे, तर हे सहस्र ज्या एका कोणी बदललं असेल तर ते चार्ल्स डार्विन आणि त्याचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. भले त्याच्या अगोदर लॅमार्क होता, डार्विनच्या जोडीला गुणसूत्र, त्यावेळी गुणसूत्र शब्दही त्याच्या पुस्तकात नाहीये, किंवा बळी तो कानपळी हा पण शब्द नाहीये. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे वाक्य तर डार्विनच्याकडे अजिबात नाहीये. जो बलवान आहे तो टिकेल हे त्याचं म्हणणं अजिबात नाही. जो प्राप्त परिस्थितीला जुळवून घेऊ शकतो
असाच सजीव या चक्रामध्ये या जीवन चक्रामध्ये टिकू शकतो. सजीवाच्यामध्ये आपोआप म्युटेशन्स नावाचे प्रकार होतात, म्हणजे त्यामध्ये म्युटेशन शब्द ज्याकडे नव्हता पण काही अंतर्भूत बदल होतात. मेंडेलचा गुणसूत्राचा सिद्धांत हा नंतरचा आहे, पण त्यानं जे डार्विननं लिहिलेलं होतं की आपोआप हे बदल होतच असतात, पण त्यातला जो बदल सजीवाची जात टिकायला पूरक असेल तोच बदल असणारा सजीव त्यामध्ये टिकू शकतो असं त्याचं म्हणणं होतं. तर असा डार्विन आणि असं त्या डार्विनचं संशोधनाची जी जननी आहे की ज्याला जे मूळ कारण आहे ती गॅलापागोस बेटं, त्यांचा हा प्रवास पूर्णपणे आपण केला त्याबद्दल आज मला तुम्हाला सांगायची संधी मिळाली, त्याबद्दल पुन्हा एकदा या समूहाचे मी आभार मानतो आणि हा माझा स्लाइड शो आटोपता घेतो. धन्यवाद.